शोमध्ये आपले स्वागत आहे. ताज्या घडामोडी. रिअल माद्रिदचा स्टार विनिसियस ज्युनियरने इंटर मिलान विरुद्ध मिडवीक चॅम्पियन्स लीग सामन्यापूर्वी ऍटलेटिको माद्रिदच्या चाहत्यांनी त्याला उद्देशून केलेल्या वर्णद्वेषाचा निषेध केला आहे. 2018 रिअलमध्ये सामील झाल्यापासून ब्राझीलच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूला वांशिक अत्याचाराचा सामना करावा लागला आहे. विनिसियस ज्युनियर यांनी गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की तो मंत्रांमुळे तिरस्कार आहे आणि त्यांच्याकडून तो शांत होणार नाही. मी ज्यावर विश्वास ठेवतो त्यासाठी मी लढत राहीन आणि मी त्यांना जिंकू देणार नाही, तो म्हणाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली जेव्हा विनिसियस ज्युनियर वांडा मेट्रोपोलिटानो स्टेडियमवर सामन्यासाठी वॉर्मअप करत होता. ऍटलेटिको माद्रिदच्या चाहत्यांच्या एका गटाने त्याच्यावर वर्णद्वेषी घोषणा दिल्या, ज्यात विनिसियस तू माकड आहेस. या घटनेचा रिअल माद्रिद आणि ऍटलेटिको माद्रिद या दोन्ही देशांनी मोठ्या प्रमाणावर निषेध केला आहे. रिअल माद्रिदने एका निवेदनात म्हटले आहे की ते विनिसियस ज्युनियर विरुद्ध वर्णद्वेषी अपमान आणि कृतींचा तीव्र निषेध करते. ऍटलेटिको माद्रिदने म्हटले की ते कोणत्याही प्रकारचा वंशवाद किंवा भेदभाव सहन करत नाही. स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. दोषी आढळल्यास ऍटलेटिको माद्रिदला स्टेडियमवरील बंदीसह प्रतिबंधांना सामोरे जावे लागू शकते. अलीकडच्या वर्षांत स्पॅनिश फुटबॉलमध्ये वर्णद्वेषी अत्याचार ही वाढती समस्या बनली आहे. 2020 बार्सिलोनाच्या एका चाहत्याने विनिसियस ज्युनियरचा वांशिक गैरवर्तन केल्यामुळे त्याला 2 वर्षांसाठी सामन्यांना उपस्थित राहण्यास बंदी घालण्यात आली होती. विनिसियस ज्युनियरने वर्णद्वेषाच्या मंत्रांचा निषेध करणे ही एक शक्तिशाली आठवण आहे की फुटबॉलमध्ये किंवा समाजाच्या इतर कोणत्याही भागात वर्णद्वेषाला स्थान नाही. आपण सर्वांनी वर्णद्वेष आणि भेदभावाविरुद्ध उभे राहिले पाहिजे आणि अधिक समावेशक आणि सहिष्णू जग निर्माण करण्यासाठी कार्य केले पाहिजे.